व्हॉट्सॲप हे अत्यंत लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. तुम्ही आम्ही सगळेच आपल्या दैनंदिन आयुष्यात व्हॉट्सॲप वापरत असतो, पण या व्हॉट्सॲपवर आता घोटाळेबाजांचीही नजर दिसते. असाच एक स्कॅम व्हॉट्सॲपवर सुरू झालाय. या स्कॅमबाबत एका व्हॉट्सॲप युजरनं आपल्या सर्वांना सावध केलंय. इंस्टाग्राम युजर पर्लिन रन्नोत्रा हिनं एक इंस्टाग्राम पोस्ट टाकली आहे. त्यात तिनं तिच्यासोबत झालेल्या सगळ्या घोटाळ्याची सविस्तर माहिती दिली आहे. यात तिने म्हटलंय तिला 8420509782 या क्रमांकावरून कॉल आला आणि इंटरनेट संबंधी तक्रारीविषयी हा कॉल असल्याचं सांगण्यात आलं. त्यावर युजरनं आपले वडील घरी नाहीत आणि फॅमिली प्लॅन असल्यानं याविषयीची सर्व कामं ते पाहत असल्याचं सांगितलं. इतकं बोलून ती फोन कट करणार इतक्यात समोरून तिला एक नंबर डायल करण्यास सांगण्यात आलं. *401* असं डायल करून त्यापुढे मोबाईल नंबर डायल करण्यास सांगण्यात आलं आणि एक दोन दिवसात एअरटेलच्या कॉल सेंटरमधून तुम्हाला कॉल येईल असंही आश्वासित करण्यात आलं. त्यानुसार युजरनं सर्व सूचनांचं पालन केलं आणि 10 मिनिटांनी पाहते तर युजरचं व्हॉट्सअप अकाउंट सेट करण्यासाठी पिन आला. हा पिन पाहिला त्यानंतर 10 मिनिटांनी युजरच्या फोन आणि संगणकावरून व्हॉट्सअप लॉग आउट झालं होतं. तिचा ऍक्सेस तिनं गमावला होता आणि तिच्या व्हॉट्सअपचा ऍक्सेस हा घोटाळेबाजाकडे गेला होता. धक्कादायक बाब ही की घोटाळेबाजानं युजरचे व्हॉट्सअप वापरून तिच्या संपर्कातील जवळपास 50 लोकांना पैशांची मागणी केली. काहींनी अडचण आणि गरज असेल म्हणून पैसे ट्रान्सफरही केले. याबाबत युजरला कळालं त्यानंतर तिने तात्काळ आपल्या मित्रमंडळींकडे जवळच्या माणसांकडे चौकशी केली आणि त्यांनीही आपण पैसे ट्रान्सफर केल्याचं तिला सांगितलं. त्यानंतर तिने सर्वात आधी आपलं सिम कार्ड ब्लॉक केलं, बँक खातंही फ्रीज केलं आणि सर्व महत्वाचे पासवर्ड तात्काळ बदलले. त्यात घोटाळेबाजानं 2-फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन केलं होतं, त्यामुळे व्हॉट्सअपचा पुन्हा ऍक्सेस मिळवण्याकरता युजरला 7 दिवसांची वाट पाहावी लागली. या घोटाळ्याची इंस्टाग्रामवर स्टोरीही टाकली. आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे व्हॉट्सअप हे आता फक्त मेसेजिंग ॲप राहिलेलं नाही आहे, त्यावरून तुम्ही पैशांची देवाणघेवाणही करू शकता. त्यामुळे घोटाळेबाजांपासून सावध राहण्यासाठी काय करायला हवं तर व्हॉट्सअपचं 2-फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन करा. *401* या नंबर पुढे आपला मोबाईल क्रमांक टाकू नका. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि कोणत्याही अनोळखी फोन कॉलवर जास्त वेळ चर्चाही करू नका. व्हॉट्सॲपवर होणाऱ्या या घोटाळ्याबाबत एका युजरनंच आपल्या सर्वांना अलर्ट केलंय. त्यामुळेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन सकाळ डिजिटलही आपल्याला करतंय. हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपर वाटला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सकाळ डिजिटल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.